नमस्कार, मी प्राची साळुंखे। पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। कोरोना संकटात सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे, मात्र असं असताना या संकट काळात अनेक सकारात्मक घडामोडीही घडतात। त्यामुळे अशा सकारात्मक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवून सकारात्मक परिवर्तन व्हावं यासाठी आम्ही सकारात्मक बातम्यांचा खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय। सकारात्मक बातम्यांच्या आमच्या या खास कार्यक्रमातून तुम्हाला लढण्याचं बळ तर मिळेलच, शिवाय या संकट काळात गरजूंना मदत करण्याची प्रेरणाही मिळेल। चला तर मग पॉझिटिव्ह बातम्यांचा आढावा घेऊयात पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास कार्यक्रमातून। संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना कोरोनाचा कोणत्याही माध्यमातून कुटुंबापर्यंत शिरकाव होतोय। मांडवगण फराटा इथल्या तब्बल 21 व्यक्तींचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आलं होतं। यातील वयोवृद्ध, लहान मुलं यांच्यासह सर्व कुटुंबाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। कुटुंबात लहान मोठ्या 21 व्यक्ती आहेत। योग्य औषधोपचार, जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, योग्य व्यायाम, सकस आहार यांच्या जोरावर संपूर्ण कुटुंब आता कोरोनामुक्त झालंय। एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या एकाच कुटुंबावर कोरोनाचं संकट आलंय, मात्र खचून न जाता योग्य उपचार पद्धतीच्या जोरावर या सर्वांनी कोरोनाशी दोन हात करून ही लढाई जिंकली आहे। सर्वांची टेस्ट केली तर सर्व 21 जण पॉझिटिव्ह निघले। 21 जण पॉझिटिव्ह निघल्याच्या नंतर त्यातले निम्मी आम्ही कोविड सेंटरला मांडवमध्ये ॲडमिट केले, बाकीचे सर्वांना घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना औषधोपचार चालू केले। आणि आम्ही न घाबरता, न डगमगता, पर्याय नव्हता, अख्खं घर पॉझिटिव्ह होतं, धीर सोडून जमत नाही, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून कोरोनाशी लढा द्यायचं ठरवलं, औषधोपचार घेतले आणि आज आम्ही व्यवस्थित झालो। हीच माझी विनंती आहे की सर्वांनी सुरक्षित राहा, कुठं कामानिमित्तच बाहेर जा। मुलगा मार्केटला जात होता खरबूज घेऊन, म्हणून सगळा ते पॉझिटिव्ह आला। मग आम्ही गावात वर्धन ऐकला, ॲडमिट केला, मग लॅक सुना आणि आमचे 21 जण आमचे पॉझिटिव्ह निघाले। आणि मग त्यांना आमचे जावबाई, आमचा दीर, आमचे पुतणे सुना ह्या सगळ्या पॉझिटिव्ह निघाल्या। आणि आमचे नातेवाईक चांगले होते, आमचे बासा आले ना आम्हाला चौघाला लगेच नेलं, आम्ही पण पॉझिटिव्ह निघालो। आमचे जावाई पण लई चांगले, नातेवाईक चांगले, अशा टायमाला नातेवाईकाचीच गरज असते। माझं वय 70 आहे आणि आमच्या बंधूंचं वय 75 आहे। आम्हा दोघांनाही कोरोना झाला, त्यानंतर आमच्या घरात 24 माणसाचं कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे, त्यातून 21 जणाला लागण झाली, पॉझिटिव्ह निघालो आम्ही। त्यानंतर मग आम्ही योग्य वेळी उपचार केला, त्यामुळे आम्ही यातनं लवकर बरं झालो। एकीकडे कोरोना व्हायरसच्या प्रकोपापुढे वैद्यकीय क्षेत्राबरोबर प्रशासनही हतबल झालंय, असं असताना संकटातही भुसावळमधील 98 वर्षीय आप्पा काळे यांनी कोरोनावर सहजपणे मात करून इतरांना प्रोत्साहन दिलंय। कोरोनातून आपण बचावलो असलो तरी पुढील काळात कोणाचाही कोरोनामुळे बळी जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे। इतकंच नव्हे तर आजोबांनी भविष्यात कुठलाही ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी 98 झाडं लावण्याचा संकल्प देखील केलेला आहे। मनात प्रबळ इच्छाशक्ती असली की माणूस कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो आणि आलेल्या संकटावरही निश्चितच मात करू शकतो असा कानमंत्र आजोबांनी सर्वांना दिला। कोरोनानंतर हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर माझी दिनचर्या व्यवस्थित सुरू झाली आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी नामस्मरण करत होतो। नामस्मरणाने माणसाची चित्तशुद्धी आणि मन स्वच्छ राहतं आणि आनंदात राहतं। नंतर जे सेवा करतात त्यांच्याकडून सेवा मी शांतपणाने करून घेते। काही वेळेला जरा मला वाईट वाटलं, त्रास झाला, पण तो सहन करून मी कोरोनामुक्त झालो। आम्ही आलो होतो फक्त 8 दिवसासाठी,
वडिलांना ते खूप आवडल्यानंतर ते आम्ही आज 5 वर्ष आश्रमात राहण्याचं आहे. असं नाही आहे की कुठे राहायची सोय नाही असं काही नाही. प्रत्येक शहरामध्ये घरं असूनसुद्धा त्यांना इथे आवडलं आणि हा परिसर हे वातावरण प्रदूषणमुक्त हवा वेळेवरती त्यांची काळजी घ्यायला इतर सर्व आपले कर्मचाऱ्यांबरोबर मी पण बरोबर असल्यामुळे त्यांना तो दिलासा होता. मी काही एकटंच टाकले कुठे असं नाही तर टाकायचा हिशोबच नसतो. त्यांना त्यांची सेवा देव हे माझे देव असल्यामुळे त्यांना एकटं सोडणं काही कारणच नव्हतं. तर त्यांच्याबरोबर राहिलो मी आणि त्यांच्याबरोबर राहून या सगळ्या आश्रमाशी एकरूप झालो. दवाखान्याचा संकल्प होता की हे ऑक्सिजन आपल्याला कृत्रिम घेता येऊ नये, आपल्याला मुबलक ऑक्सिजन मिळावं आणि ते कशाने मिळणार तर वृक्षामुळे. आणि म्हणून त्यांचा हा संकल्प केला आणि ह्या वयात त्यांनी कोरोनावर मात केली. इथं पुन्हा आपल्या आनंदाश्रमात आले, आनंदी वातावरण झाले आणि त्यांची जी इच्छा होती त्यांची इच्छेची संकल्पाची पूर्ण करण्याला आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त 98व्या वाढदिवसानिमित्त 98 वृक्षाचे रोपण करायचे, संवर्धन करायचे आणि त्यांना पूर्ण जगवायचं असा एक संकल्प आज केलेलाच आहे. आणि तसेच आश्रमातील इतर आजी आजोबाई सगळे इथे वृक्षारोपण